आणि हे जे सगळे मी प्रयत्न वेगवेगळे माझी स्वतःची नाडीपट्टी सापडण्यासाठी जे करत होतो, तर हे सगळे माझे प्रयत्न करत असताना मी माझ्या वेगवेगळ्या मित्रांना तिथे घेऊन जातो की अशी एक नाडीपट्टी असते, असे ऋषी असतात, त्यांनी या पट्ट्यात अनेक वर्षांपूर्वी नेऊन ठेवल्या, जी जी मला माहिती मिळत गेली तस तशी मी ती सांगत असे. ह्या सगळ्याच्या मागे मला माझी स्वतःची पट्टी मिळालेली नाहीये हे फॅक्ट होतीच, पण तरी सुद्धा मी घेत असे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की कितीतरी जणांच्या बाबतीत असे मला अनुभव आले की मी आत्ताच नुकतंच सांगितलं, आम्ही अर्धा पाऊण तासाभरात डिसिजन घेतला, लगेचच किंवा नेक्स्ट डे आम्ही नाडीपट्टी सेंटरला गेलो आणि त्यांची पट्टी जशी माझी शोधायची आम्ही प्रयत्न करत होतो त्याच पद्धतीने त्यांचेही आम्ही पट्टी शोधायचे प्रयत्न आम्ही केले आणि पट्टी मिळाली. मला मग नंतर असं वाटायला लागलं की अरे की ह्याच्यामध्ये असं काही असतं काही किंवा पुण्यवान लोकांची पट्टी पटकन मिळते आणि काही लोकांची पट्टी लवकर मिळत नाही. आता आपल्या व्यक्तिगत विचाराच्या दृष्टीने आपण जर असं म्हणालो की ठीक आहे असं काही असतं का, पण हे पुन्हा व्यक्तिगत पातळीवर असेल असं काही त्याच्यामध्ये पाप पुण्य काही नाहीये हेही आपल्याला कळत होत, पण एका बाजूला मात्र मनात असे विचार येत असेल की ह्याची पट्टी कशी काय लगेच मिळाली, माझी मी प्रयत्न करतोय माझी नाही पट्टी मिळते. पण थोडस असं झालं की ठीक आहे नाही माझी मिळते काय योग नसेल आता, किंवा कदाचित माझा विविध प्रकारचा जो काही ह्या मार्गातला जो काही अभ्यास होता, आपण अभ्यास म्हणू किंवा माहिती म्हणू, पण त्याच्यातून एक मनात असं वाटत होतं की नाही त्याला योग हेच एक त्याचं उत्तर असतं आणि आपण आपल्या बाजूने आपण जर प्रयत्न केले तर कदाचित ते योग लवकर येतील आणि कदाचित योग नसतील तर योग येणार नाही. आज आपल्याला माहिती नाही आहे, म्हणजे आज 7-8 वर्षानंतर मी हे थोडस एक वेगळ्या पद्धतीने मी असं सांगू शकतो की हो त्याच्यात योग असतो, योग येतो, योग आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि योग आणण्यासाठी ऋषी आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि निश्चितपणे मी असं सांगतो की आपला एखादा योग नसताना सुद्धा ऋषी आपल्याला योग आणून देतात, तो योग घ्यायचा का नाही घ्यायचा हे मात्र ते आपल्याला सांगत नाही, ते मात्र ती जबाबदारी तुमच्यावरती टाकतात. हा योग घ्यायचा नाही घ्यायचा ही जबाबदारी तुझी म्हणजे त्या सगळ्याच्या आधारावरती मी नंतर केव्हा तरी तुमच्याशी या मुद्द्यावरती बोलेल. माझे काही मित्र त्याच्यात असं म्हणतात की हल्ली तो एक वाय थेरी नावाची एक नवीन थेरी आणली, तो एक वेगळा विषय मी केव्हा तरी पुन्हा बोलेन तुमच्याशी. पण हा सगळा विषय हा नाडीपट्टीतूनच निर्माण होत गेला आणि नाडीपट्टीतूनच त्याची डेव्हलपमेंट होत गेली. कालांतरानं माझी स्वतःची मला पट्टी मिळाली. संपूर्ण पट्टी वाचत असताना माझ्या मनामध्ये एका बाजूला असं येत असेल की माझं नाव, माझ्या वडिलांचं नाव, माझ्या आईचं नाव हे हा मनुष्य मिळवू शकतो का, तर माझ्या पट्टीच्या बाबतीत मी असं म्हणेन की नाही तो मिळवू शकत नाही. कारण मी अनेकांची पट्टी अगोदरच्या काळामध्ये माझी मिळालेली नसताना अनेकांची पट्टी शोधण्याचा प्रयत्न आम्ही जेव्हा करत असेल तेव्हा मला हे लक्षात येतो की असं काही नाहीये, तो काही कुठलं असं काही ठरवत नाही, कुठलं कॅल्क्युलेशन तो करत नाही, नाव येतं त्याचं निश्चितपणे येतं. माझ्या पट्टीच्या बाबतीत एक थोडासा एक वेगळा अनुभव म्हणून मी तुम्हाला असं सांगेन की बरीचशी माहिती माझी जमली, स्पष्ट नावं आमची आलेली नव्हती पण बरीचशी माहिती जमली. आणि एका ठिकाणी त्यांनी मला जेव्हा विचारलं की तुमच्या आईचं नाव काय, तुमच्या आईच्या नावामध्ये शेवटचं नाव क आहे का, आणि मी उत्तर नाही असं दिलं आणि मग ती पुन्हा त्याच्यानंतरच पट्टी परत थांबली. पण त्या पट्टीच्या वेळेला मात्र आमच्या दोघांच्याही असं लक्षात आलं की खूप माहिती एकमेकांची जुळली आहे पण पट्टी नाही मिळाली. म्हणून मग त्याने मला असं सांगितलं की ह्या महाराष्ट्र में आपके माँ बाप के नाम के आगे कुछ अलग अलग आप जोड़ते हैं, समझो किसी का नाम रहता है अप्पा, अप्पा साहेब लिखते हैं, किसी का नाम रहता है कोई कमला, बेन लिखते हैं गुजराती में, महाराष्ट्रीय लोग बाई लिखते हैं, ऐसा कुछ अलग रहता है, ऐसा कुछ रहेगा तो आप उसे छोड़ दीजिए और ओरिजिनल जो नाम है आपका
वही ध्यान रखिए। आणि हे सांगितल्यानंतर मग आम्ही तेच पडदा त्यांनी परत आणले एकदा आणि पुन्हा आम्ही ठरवलं की चला आपण परत एकदा बघूया। आणि मग ही सगळी पहिली जी माहिती होती ती त्याच पद्धतीने येत गेली। त्यावेळेला मला एकदा परत एकदा रिअलाइज झालं की तो त्याच्या मनाचं त्याच्यामध्ये काही आणत नाही, तो ज्या क्रमाने त्यात आहे त्याच क्रमाने तो आपल्याला विचारत असतो। हे मला खात्री त्या निमित्ताने थोडीशी झाली। एकच पॅकेट दोन वेळा वाचलेले त्यामुळे तो जो सिक्वेन्स होता त्या पट्ट्या शोधायचा त्या पट्ट्यामधल्या माहितीचा तो तसाच आला आणि त्यामुळे त्या पट्ट्याने तो मनाने ठरवत नाही वाच बरोबर तशाच। आणि ही जी एक घटना घडली ही घटना माझ्यासाठी कालांतराने खूप महत्वाची ठरली की मी ठाम होतो की नाही तो त्या पद्धतीने जात नाही, तो त्या क्रमानेच जातो आणि त्या क्रमानेच तुम्हाला विचारतो, त्या क्रमाने तुम्ही उत्तर जर होय अशी दिली तरच ती पट्टी पुढे पडली वाचली जाते। या सिस्टीमचा भविष्य काळात मला काय उपयोग होणार हे मला त्यावेळी माहिती नव्हतं, पण आज मला हे लक्षात येतं की हे मला कसं लक्षात त्या दिवशी आणून दिलं गेलं। आज मी असं म्हणतो की हे लक्षात त्या दिवशी आणून दिलं गेलं आणि मग पुढे तो माझ्या आईच्या नावापाशी आला आणि जसं आदल्या दिवशी त्यांनी विचारलं होतं तसंच त्यांनी मला विचारलं की तुमच्या आईच्या नावाचा शेवट क का की असा आहे का, आणि मग मी मला त्यांनी जे सांगितलं होतं त्याप्रमाणे त्याला उत्तर होय असं दिलं। त्यांनी मला विचारलं ते शेवटचं नाव की आहे का, मी लगेचच हो म्हणालो। त्यांनी मला थेट विचारलं तुमच्या आईचं नाव जानकी आहे का, आणि ते आपोआपच उत्तर त्याला टॅली झालं। ते जानकी नाव टॅली झाल्याबरोबर त्यांनी मला पुढचं विचारलं की तुमच्या वडिलांच्या नावामध्ये चंद्र आहे का, तर मी हो म्हणालो। आणि तो म्हणाला की विष्णूच जे दशावतार जे आहे त्या दशावतारामध्ये राम अवतार जो आहे त्याचं नाव त्याच्यात आहे ना, तर मी हो म्हणालो। आणि मग त्यांनी सांगितलं की विष्णूच्या राम अवतारातला राम शब्द आणि चंद्र शब्द हे तुझ्या वडिलांचं नाव आहे। आणि आपोआपच मी त्याला होय म्हणून सांगितलं रामचंद्र हे नाव त्याला टॅली झालं। मग त्याच्यानंतर पुढची सगळी माझं स्वतःचं शिवप्रसाद नाव टॅली झालं, तुमचं लग्न झालेलं नाहीये हे टॅली झालं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या टॅली झाल्या। आणि या टॅली झाल्यानंतर ही पट्टी त्या ठिकाणी पूर्ण त्याचं रिडिंग केलं गेलं त्यानंतर आणि ती पट्टी थांबली। ती वयाच्या 42व्या वर्षापर्यंत ती ह्या पट्टीमध्ये तुमचं तुमच्यासाठी मार्गदर्शन दिलेलं आहे ऋषींनी असं सांगितलं आणि ती पट्टी थांबली। तर हाही एक माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता की मी काल ज्या माणसाला घेऊन आलो त्या माणसाला वयाच्या जवळजवळ 70व्या वर्षापर्यंत किंवा 75व्या वर्षापर्यंत मार्गदर्शन दिलेलं होतं आणि माझ्या बाबतीत 42व्या वर्षापर्यंतच का, हा प्रश्नही त्याच्यामध्ये निर्माण झाला होता आपोआपच। पण त्याच्यातून हेही मला माहिती झालं, आज माहिती झालं असं मी म्हणतो की प्रत्येकाची पट्टी ही 70, 72, 80 अशीच असेल असेल नाही, ती त्याच्या वयाच्या 40व्या वर्षापर्यंत पण असू शकते, 50 असू शकते, 60 असू शकते। त्याचं कारण त्या ऋषींना त्या व्यक्तीच्या बाबतीत जेवढं सांगायचंय तेवढं त्यांनी त्या पट्टीमध्ये लिहून ठेवलं। त्याच्या पुढे काय, तर त्याच्या पुढे काय हा प्रश्न तेव्हाही होताच, मलाही माहिती नव्हतं की त्याच्या पुढे काय। पण मग त्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की या पट्टीमध्ये तुम्हाला एक शांतीपट्टी म्हणून एक असते आणि ती तुम्हाला वाचण्याची आवश्यकता आहे आणि त्या शांतीपट्टीमध्ये तुमच्यासाठी काही पूजा त्यांनी सांगितल्या आहेत, काही मार्गदर्शन तुम्हाला सांगितलं आहे, तर ते जर तुमची इच्छा असेल तर आम्ही वाचू। आता आपोआपच मला मागच्या 7-8 महिन्यांच्या अनुभवातून हे लक्षात आलेलं होतं की असं जर काही आलं तर ते बघायचं असतं, कारण ते लगेच मिळतं। नंतर जर तुम्ही 8 दिवसांनी 10 दिवसांनी जर गेलात तर ते बंडल तुम्हाला लगेच मिळेल याची खात्री बऱ्याच वेळेला देता येत नाही। हा मला स्वतःला अनुभव मिळालेला होता म्हणून मी त्याला लगेच सांगितलं की हो लगेच पहा। आणि मग त्यांनी ती शांतीपट्टी दीक्षापट्टी ज्या काही पट्टी त्यांनी मला वाचायला सांगितलं होतं त्या सगळ्या त्यांनी मला वाचून दाखवल्या, त्या पूजा ज्या काही आल्या त्या पूजाही त्यांनी मला एक्सप्लेन केल्या सगळ्या की त्यांनी कशा पद्धतीने तुम्ही त्या केल्या पाहिजेत। पण या ठिकाणी पुन्हा आपली मानवी बुद्धी जी असते ती तिथे बरोबर मध्ये येते की मी इतरांना जेव्हा घेऊन जात होतो
आणि पूजा एखादी येत असेल त्यावेळी मी त्यांना सांगायचो की अरे पूजा आधी ना करून टाका, काय तुम्ही विचार नका करू, पूजा आधी ना करून टाका. पण तीच पूजा ज्यावेळेला मला आली त्यावेळेला मात्र मी असा विचार केला की अरे ही पूजा आली आहे पण याचा खर्च मला जमेल का, मी हा करावा का, ही पूजा केल्यानंतर मला त्या पूजेचा लाभ मला मिळेल का, पैसे मी त्याच्यासाठी खर्च करणार आहे त्याचा मला लाभ मिळेल का, या सगळ्या शंका ज्यावेळेला मला स्वतःला पैसे ज्यावेळेला खर्च करायचे असतात त्यावेळेला हे शंका आपोआप तुमच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागतात की ज्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतात. इतरांच्या बाबतीत मात्र आपण सांगत असतो अरे नाही तुम्ही करायला, पण स्वतःवरती वेळ येते तेव्हा मात्र आपण लगेच हा विचार करायला लागतो, कॅल्क्युलेशन करायला लागतो, माझी महत्वाची गोष्ट कुठली आहे याच्यावरती आपण म्हणजे कशाला मी महत्व द्यायचं, मला आज या पूजेसाठी समजा एक 5,000 रुपये 10,000 रुपये खर्च येणार असेल तर माझं दुसरं एक काम महत्वाचं आहे त्यालाही मला 5,000 10,000 खर्च येणार आहे तर मग मी पूजा करू का माझं ते काम करू का, आणि आपोआपच आपण असं म्हणायला लागतो की ते काम माझं जास्त महत्वाचं आहे. आज 7-8 वर्षानंतर मी छातीरोगपणे लोकांना सांगतो सांगू शकतो की नाही तुमचं ते जे काही महत्वाचं काम असेल तुम्ही बाजूला ठेवा आणि ही पूजा जी आली तुम्हाला ती तुम्ही करून घ्या. हे 7-8 वर्षांचं काळ लोटल्यानंतर मी ज्या विश्वासाने सांगू शकतो तो विश्वास कदाचित काही लोकांना अगदी 2-4 दिवसात सुद्धा येऊ शकतो. मला मात्र काही काळ गेलं आणि मी काही पूजा लगेच केली नाही, म्हणजे थोडासा काळ गेला मग मला माहिती झाली की असे जसं अंगठ्यावरून पट्टी असते तशा अजूनही काही पट्ट्या असतात, वेगवेगळ्या ऋषी असतात त्यांच्या पट्ट्या असतात. एक अत्री ऋषी नावाचा एक ऋषी आहे ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती फक्त दत्तात्रयांचे आई वडील एवढीच फक्त आपल्याला माहिती असते अत्री अनुसया, आणि यांची पण पट्टी आहे हेही थोडंसं माहिती झालं. त्या पट्टीची माहिती पण मला कळाली की ती कपडे असतात त्या टाकून आपण बघत असतो आणि त्याच्यातून इन्स्टंट उत्तर आपल्याला मिळतात. मग मी असा विचार केला की ठीक आहे आपण त्याचाही एक थोडासा अनुभव घेऊया आणि त्या कवड्या टाकल्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर मी खूप वेगळा प्रश्न विचारला होता माझ्या व्यवसायाच्या संदर्भात की ज्याच्यामध्ये मला असं अपेक्षित उत्तर होतं की हां तू ते कर किंवा करू नकोस. याच्यामध्ये मी असं एक तुम्हाला थोडंसं जाता जाता सांगेन, हा 7-8 वर्षांचा अनुभव आहे तो तुम्हाला थोडंसं सांगतो की अनेक वेळेला लोक त्या जीवनळीमध्ये प्रश्न विचारायला येतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये ठामपणे ठरवून आलेले असतात की हे उत्तर मला मिळावं आणि ते उत्तर जर त्यांना मिळालं तर लोक आनंदी होतात, ते उत्तर नाही मिळालं तर लोक दुःखी होतात आणि कदाचित काही वेळा असं होतं की ते असं म्हणायला जातात की अहो हे जीवनळीमध्ये काही फारसं तथ्य नाही आहे, कारण त्यांच्या मनात जे उत्तर आहे ते त्यांना मिळालेलं असतं, ते त्यांच्या हिताचं नाही आहे म्हणून ऋषींनी दिलेलं नसतं, हा नंतरचा भाग आहे. परंतु हा एक भाग त्याच्यामध्ये येतो की आपण आपल्या मनामध्ये काही वेळेला उत्तर ठरवून जात असतो तिथे, तसंच माझंही झालं होतं. पण त्यावेळेला मात्र तिथे घटना अशी घडली की मी प्रश्न विचारला ह्या प्रश्नाचं उत्तर हे येईल किंवा हे येईल, पण या दोन्हीतलंही उत्तर न येता त्यांनी मला असं सांगितलं की तू या अगोदर अन्य ऋषींचं मार्गदर्शन घेतलेलं आहेस, त्यांनी तुला काही पूजा सांगितलं ह्या कराव्यात तंग कराव्यात याच्या मनामध्ये याच्याबद्दल तुझ्यामध्ये खूप द्विधावस्था आहे. तो मला असं सांगताना म्हणाला की आपके मन में ऐसा हो रहा है कि ये पूजा करूँ या न करूँ, ये इसे महत्व देना चाहिए नहीं देना चाहिए, ऐसा आपके मन में आ रहा है ऐसा ऋषि आपको बता रहे असं जेव्हा त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस माझ्या मनामध्ये असं येत होतं ऍक्च्युली की हे त्याला माहिती आहे मला ही पूजा आहे, या पूजेचा खर्च किती आहे हे त्याला माहिती आहे, या पूजेसाठी जो काही खर्च मला दिला जाणार आहे मला माहिती नाही या पूजेतला नक्की खर्च तो किती करणार आहे त्याला किती पैसे मिळणार आहेत पूजेसाठी किती खर्च होणार आहे यातलं मला काहीच माहिती नाही. पण व्यावहारिक बुद्धी आपली जी असते ती आपल्याला तिथे मनामध्ये निर्माण करत असते विचारते की हा म्हणून तर सांगत नसेल ना की ऋषी केले पूजा करून असं तर नसेल ना, हे माझ्या मनात येत होतं आणि हे माझ्या मनात येत असताना मला ऋषींनी सांगितलं
पूजा करना है या नहीं करना है इसका डिसीजन तुम्हें लेना है, लेकिन तुम्हें किसी भी हालत में शादी करना है और शादी करना ही है और ये शादी होगी ऐसा सोच के नहीं, करना ही है। आणि ते तिथे उत्तर थांबवलं, हे उत्तर थांबवल्यानंतर मात्र माझ्या मनामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने, आणि खरं सांगायचं तर उत्तर थांबवलं म्हणजे त्याला ऋषी असं त्या उत्तरात पुढे असं म्हणतात की मला त्याला एवढंच मार्गदर्शन करायचंय, इथून पुढच्या प्रश्नांना मला त्याला उत्तर द्यायचे नाहीये। आणि त्यांनी हे वाचन थांबवलं आणि जे काही सगळं घडलेलं होतं त्याच्यावरती मी माझा मी विचार करायला लागलो। एकापासूनला मला हे लक्षात यायला लागलं की ऋषींचा रोख हा पूजा कर ह्याच्याकडे जेवढा आहे त्याच्याच बरोबर तू लग्न कर ह्याच्याही कडे आहे, की ज्याच्या संदर्भात मी प्रश्नच विचारले नाहीये। मी प्रश्न विचारलाच नाहीये त्यांना की माझ्या लग्नाबद्दल काय, मी लग्न करू का नाही करू का, माझं होईल का होणार नाही का, ह्याच्या संदर्भात कुठलाच प्रश्न मी विचारलेला नाहीये, पण तरी सुद्धा ते मला मार्गदर्शन करतात। मग असं जर असेल तर निश्चितपणे इथे ऋषींचा उद्देश हा मला कुठल्या तरी पद्धतीने मार्गदर्शन करणं हाच आहे। पूजा करणं, पूजेसाठी खर्च करणं, त्याला खर्च किती येतो, पूजेला खर्च किती येतो, याला पैसे किती मिळतात, हे सगळे भाग त्याच्यामध्ये येत नाहीत। ह्याच्यावरती मी थोडासा थांबायला लागलो म्हणण्यापेक्षा माझ्या मनात हे विचार थोडेसे बाजूला व्हायला लागले की नाही, आपण पूजा करायला हवी आणि ते सांगतात त्याप्रमाणे आपण मार्गदर्शन घ्यायला हवं। या विचारावरती जेव्हा मी ठाम झालो तेव्हा मग मी थोडस पुढे जाऊन पूजा करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या। त्या काळाचा जर विचार केला आज 8-1 वर्षापूर्वीचा, तर मला माहिती होतं की या पूजेचा खर्च मी काही करू शकणार नाही। आणि माझे मित्र ज्यांनी मला विजय सबने ज्यांनी मला नाडीपट्टी सेंटरमध्ये नेलं, त्यांनी मला सांगितलं की हे बघ तू ती पूजा आहे ना ती करून टाक, दर्शन दर्शन आहे ना ते करून टाक, तू काय विचार करू नकोस ते करून टाक। त्यांना म्हणून आहो ते करून टाक बरोबर, पण ते मी करणार ना सर। अरे तू हळूहळू पैसे दे, तू दर्शनाला जाऊ नये, आपण मी जाणार ना सर, मला शक्य नाही आता। कारण त्या काळामध्ये माझ्या व्यवसायामध्ये मला जो काही एक सेटबॅक जो आलेला होता तो इतका मोठा होता की मला ती 8-10 हजाराची रक्कम सुद्धा खूप मोठी होती। आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये असे प्रश्न त्यामुळे खरं तरी येत होते की हे मला शक्य नाही होणार। त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की एक काम कर, मी त्यांना सांगतो, आपण रिक्वेस्ट करू की हळूहळू मी पैसे देतो। त्या प्रमाणात त्यांनी पण ते मान्य केलं की ठीक आहे, जसे मला जमतील तसे मला पैसे मी तुमच्या पूजेचे देईन, पूजा सुरू करा। दर्शनाच्या दृष्टीने आम्ही एक प्लॅन केलं की कशा पद्धतीने हे दर्शन घ्यायला पाहिजे। आणि अक्षरशः मी तुम्हाला सांगतो म्हणजे हा एक माझा खूप मोठा नाडीपट्टींच्या संदर्भातला अनुभव आहे। आणि मी असं म्हणेन की प्रत्येक लोकांना, जे जे लोक नाडीपट्टीच्या संपर्कात येतात त्या लोकांना अशा पद्धतीचे अनुभव हे ऋषी देतच असतात, निश्चितपणे देतात। काही वेळेला आपण त्याच्याकडे डोळेझाक करत असतो किंवा आपण त्याला असे रूप देत असतो की हे मीच सगळं केलंय, पण असं नाही होत। हे मी आवर्जून इथे तुम्हाला सांगतो, त्या माझ्या संपूर्ण प्रवासाची जी काही गोळाबेरीज होईल तेवढीच रक्कम माझ्याकडे त्यावेळेला जमलेली होती। आणि त्या प्रवासाच्या अगोदर मी कधी प्रवास केला नव्हता का, तर नाही, माझा ऑलमोस्ट निम्मा भारत माझा सर्व प्रकारच्या वाहनातून बघून झाला। ट्रान्सपोर्टचा माझा व्यवसाय अनेक वर्ष होता, त्यामुळे कन्याकुमारीपर्यंत स्वतः ड्राईव्ह करत मी गेलेलो, विविध प्रकारच्या वाहनांनी, सायकल ते विमान सर्व प्रकारचं प्रवास माझा झालेला असताना मी असं सांगतोय तुम्हाला की त्या प्रवासाच्या वेळेला मात्र मी कॅल्क्युलेट करत की माझा पुण्यापासूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर पुण्याला परत येईपर्यंत मला किती खर्च येईल हे परफेक्ट कॅल्क्युलेशन करत मी तो सगळं ते केलेलं होतं की माझं बजेट हे असेल, प्रवासाचं बजेट हे असेल, तिथे राहण्याचं बजेट हे असेल,
तिथून बेंगलोरला मी जाणार, तिथून पुण्याला परत येणार, हे सगळं बजेट करून माझ्याकडे 200 रुपये मी फक्त प्लसमध्ये होतो की येस माझ्याकडे स्पेअर आहे. आणि खरं सांगायचं तर हे इतकं कॅल्क्युलेटर प्रवास मी कधी केलंही नव्हतं, पण ती वेळ अशी होती की नाही मला हे करण्याची गरज नाही, काही मी नाही करू शकत याच्या खेळीस. आणि आश्चर्य तुम्हाला वाटेल, प्रवासाला मी सुरुवात केली ज्या दिवशी मी प्रवास संपवला आणि मी पुण्यात परत आलो त्याला माझ्याकडे 1000 रुपये शिल्लक होते. यामध्ये या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर वैद्यनाथ नावाचे एक रीडर त्यावेळेला तिथे वाकड सेंटरमध्ये होते आणि ते तामिळनाडूला जाणार होते आणि ते माझ्या बरोबरच होते, कारण मी पण पहिल्यांदाच चालू होतो. मी त्यांना विचारलं की अहो मी पहिल्यांदा चालू आहे, ते म्हणाले अहो मी पण चालू आहे, माझ्या बरोबर येणार असेल तर चला. आणि म्हणून माझं मी त्याच गाडीचं रिझर्वेशन केलं ज्या गाडीमध्ये ते एका डब्यात होते, दुसऱ्या डब्यात मी होतो. आणि जाताना वाटेत एका ठिकाणी आम्ही थांबलो, तिरुपतीमध्ये मला वाटतं ती गाडी 2-1 तास थांबते ती. आणि ते मला घेऊन गेले, जेवायला त्यांच्याबरोबर घेऊन गेले. माझं जेवणाचं जे काही बिल होतं कॅल्क्युलेशनमधलं ते त्यावेळेला वाचलेलं होतं. तिथून पुढे म्हणजे तिथे सुरुवात झाली असं मी म्हणेन. आणि हे आलं म्हणजे अनपेक्षित पण हे होत गेलं होते, असं काही त्याच्यामध्ये काही कुठल्या गोष्टी ठरवल्या गेलेल्या नव्हत्या. पुढे तिथे गेल्यानंतर वैद्यनाथांनी मला विचारलं की आप कैसे जाने वाले हो आगे, तो बस से जाएंगे, अगर आपके पास समय है तो रुकिए, मेरी गाड़ी आने वाली है, एक सीट मेरे गाड़ी में है, आप मेरे साथ आ सकते हो. ठीक है, नाही तरी दोघेही आपण एकाच गावात जाणार आहोत, तर तो विचारतोय हरकत नाही. म्हणून मग त्यांची जी गाडी येणार होती त्याच गाडीतून मी त्या वैदेश्वर कोविंद नावाच्या गावामध्ये गेलो. तिथे आम्ही गेल्यानंतर हॉटेल शोधायचं होतं, तर तिथे हॉटेल शोधायच्या ऐवजी वैद्यनाथांचे होते ते मला म्हणाले की तुम्हाला असं काही चांगलं हॉटेल पाहिजे का, म्हणजे ॲव्हरेज हॉटेल पाहिजे का पॉश हॉटेल पाहिजे, अच्छा बहुत अच्छा चाहिए कैसा चाहिए. मी असं सहज त्याला बोलून गेलो, मुझे आज की रात सोने के लिए जितनी जगह लगती है उतनी जगह मिलना चाहिए. आप एक काम कीजिए ना, मेरा यहाँ पे घर है, वहां पे कोई नहीं रहता है, आप वहां रह सकते हो क्या? असं काही खूप विनोदाने मला विचारलं होतं. मी म्हणलं हो चालेल ना मला. आणि मग तो मला तिथे घेऊन गेला आणि खरंच त्या घरामध्ये कोणी राहत नव्हतं, एक खोली उघडून दिली. तो म्हणाला हे आपको जरा साफसफाई करणार पडेगा, काय हरकत नाही. पण मी त्या पद्धतीच्या वातावरणात मी राहिलोय की मला ते काही फारसं काही आवड नव्हतं काही, म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेलही मला आनंद देतं आणि एखादी झोपडी किंवा ट्रेकिंगमध्ये तर आम्ही एक तंबू पण लावतो, तिथे आम्ही आनंदात असतो. ते हे काय घर छानच होतं मला. तिथे त्याने आमची सगळी एक सतरंजी आणून दिली, तांबे बंड आणून दिलं, व्यवस्था केली म्हणजे थोडक्यात. आणि मी तिथे राहिलो, दुसऱ्या दिवशी ते दर्शनाची काही घ्यायची होती ती सगळी घेतली. मी त्याला म्हणालो की बाबा तुझं तुझ्या इथे मी राहिलोय, काहीतरी त्याचे चार्जेस तुला मी द्यायला पाहिजे. मला तुम्हाला असं विचारायचं की हा तुमचा प्रवास झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या ट्रेकिंग बद्दल बोलला, तर ह्या ट्रेकिंगच्या संदर्भात कॅमेऱ्यामध्ये कमी कमी तर तुम्ही मला त्या ट्रेकिंगच्या संदर्भात तुम्हाला आलेला महर्षींचा जो अनुभव होता तो थोडा सांगा. तुम्ही ट्रेकिंगला गेला तर तुम्ही सगळे मित्र हिमालयाच्या त्या पंच काहीतरी पंच शिवप्रसाद जी, कारण आता आपण म्हणला की आपलं खरं नाव शिवप्रसाद आहे प्रसाद, तर मध्यंतरी आपल्या बोलण्यात आलं की आपण ट्रेकिंग सुद्धा करायला जाता आणि मग त्यावेळेला वेगवेगळ्या तंबूत सुद्धा राहण्याची तुमची, जसं तुम्हाला फाईव्ह स्टार वाटलेलं आहे तसंच तंबू मध्ये सुद्धा राहायला तितकंच कम्फर्टेबल वाटलं. ह्या संदर्भात मला असं विचारायचंय, कारण मला बऱ्याच जणांनी सांगितलंय की आपल्याला अत्री महर्षींनी आणि अनुसूयांनी माझ्या घरी भेटायला ये आणि मी तुला तिथे काहीतरी भोजनाची व्यवस्था पंचपक्वानाची व्यवस्था करी अशा तऱ्हेचं बोलावणं तुम्हाला मिळालेलं होतं. आणि त्या संदर्भात तुम्ही एकदा त्यावेळेला ट्रेकिंग करत करत मित्रांच्या बरोबर हिमालयात गेला होता, तर त्याला काय काय अद्भुत घटना घडल्या त्याचं आम्हाला जरा विश्लेषण सांगा. खूप अतिशय वेगळा अनुभव असा तो मला प्राप्त झाला.
त्याच्यामध्ये मी तुम्हाला असं सांगेन की ऋषींनी या जीवनळीच्या माध्यमातून मला अनेक गोष्टी एका वेळेला सांगितल्या. बर, म्हणजे 2008 ऑगस्ट ची ही घटना आहे. 2008 ऑगस्ट सुमारे मला असं वाटतं की त्यावेळी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मी केदारनाथ मध्ये होतो आणि त्याच्या एक महिना अगोदर किंवा एक महिना म्हणजे 20 दिवस अगोदर माझ्या प्रवासाला सुरुवात झाली होती. आणि त्याच्याही अगोदर सॉरी ऑगस्ट मध्ये जुलै ऑगस्ट मध्ये आमची सुरुवात झाली होती प्लॅनिंगच्या दृष्टीने. आणि हे सगळं प्लॅनिंग आम्ही जे करत होतो हे मूळचं प्लॅनिंग आम्ही फक्त पंचकेला करणे एवढंच आम्ही करत होतो. त्यामध्ये माझे काही मित्र होते बरोबर की ज्यांच्या बरोबर मी पंचकेदारमध्ये 2 केदार आम्ही करणार होतो. 2 केदार करून ऋषिकेशला परत येणार आणि पुण्यात येणार. तर हे 2 केदार करत असताना म्हणजे आपल्याला थोडस हे जरकट करून निमंत्रण दिलं आणि तिथे म्हटलं होतं की अरे तिथे मला भेटायला ये आणि तुला तिथे पंच पक्वान्नांचा जेवण तुला खायला घाली. तर तो काय किस्सा आहे ऐकायची खूप उत्सुकता आहे. खरोखरच म्हणजे नाडीपट्टीतून त्यांनी म्हणजे मला दर्शनच दिलं. नाडीपट्टीतून ऋषी काय नसतात, ऋषींचं ज्ञान किती आहे, अशा अनेक गोष्टी त्यांनी मला या एका घटनेतून खरं तर दाखवून दिल्या. या सगळ्या प्रवासाची आमची जी सुरुवात झाली ही साधारणपणे जुलै 2008 मध्ये झाली. जुलै 2008 मध्ये आम्ही असं ठरवत होतो की आपण दरवर्षी हिमालयात कुठल्या तरी भागात जातो, तर आपण आता यावर्षी कुठल्या भागात जावं. आणि मग त्या सगळ्या वेगवेगळ्या कल्पनातून आम्ही पंचकेदारमध्ये 2 केदार आम्ही त्याच्यामध्ये डिसिजन घेतला की या 2 केदारांचं आपण दर्शन घ्यायचं. तर या 2 केदारांचं दर्शन घ्यायचं असं डिसिजन झाल्यानंतर आमचे सगळे मिळून 7-8 मेंबर्स आमचे जमले आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तयारी सुरुवात केली. काय आपल्याला बरोबर असायला पाहिजे, तिथे अजून काय बघू शकतो, आणखीन काय करू शकतो, ही सगळी तयारी करत असताना मला एकाकडनं अशी माहिती कळाली की या भागामध्ये अनुसूया मंदिर अशा पद्धतीचं एक काहीतरी जागा आहे किंवा अनुसूया नावाचं एक गाव आहे. आता हे नक्की काय हे काय मला माहिती नव्हतं, पण असं काहीतरी तिथे आहे आणि त्या ठिकाणी अत्री ऋषींची गुहा आहे असं अशी मला माहिती मिळाली. आता बराच काळ अत्री ऋषी अनुसूया माता यांच्या संपर्कात असल्यामुळे आपोआपच मला असं वाटायला लागलं की आपल्याला ही जागा काय आहे ही कळली पाहिजे, आपल्याला माहिती असलं पाहिजे की काय जागा आहे, कुठे आहे ती, आणि आपण शोधून काढू शकतो. आपल्याला काही असं काही नाही की आपण शोधून नाही शकत. आणि म्हणून मी वेगवेगळ्या लोकांच्याकडे माहिती त्याची घ्यायला सुरुवात केली की कोणाला माहिती आहे का काय आहे, हे खरंच तिथे होतं का, म्हणजे की अत्री ऋषींचा आश्रम तिथे होता का. आणि हे सगळं माहिती करून घेत असताना माझ्या मनात एक दिवशी असा विचार आला की ज्यांच्या घराची आपण चौकशी करतोय आपण त्यांना विचारत नाहीये आणि आपण सगळ्या गावाला विचारतोय. म्हणजे आता इथे विंग कमांडर रोग माझ्या समोर बसले आणि कावासाहेब तुमचं घर कुठे आहे हा प्रश्न मी तुम्हाला न विचारतो मी माझ्या अवतीभोवतीच्या सगळ्यांना विचारतोय की कोक साहेबांचं घर कुठे, हे असं होत होतं ऍक्च्युली. आणि मग तिथे मला रिअलाइज झालं की आपण फारच बालिशपणा करतोय. आपण मला हा प्रश्न जीवनाणीतच विचारला पाहिजे. मी काय इतर लोकांकडनं याचं कन्फर्मेशन घ्यायचं की जे ज्या लोकांची वय माझ्यापेक्षा फारफार तर 20 किंवा 40 वर्षांनी जास्ती असतील, की ज्यांच्या आयुष्यात 40-50-60-100 वर्षापेक्षा कुठला इतिहास त्यांनी पाहिलेला नाहीये अशा लोकांच्याकडे मी चौकशी करतोय की अत्री ऋषींची जागा तुम्हाला माहितीये का आणि ती बरोबर आहे का. त्यावेळेला मला ते रिअलाइज झालं आणि मी निर्णय घेतला की आपण हा जीवनळी प्रश्न विचारायचा.
आणि म्हणून मी जीवनाने प्रश्न विचारला की मला अशा असं माझ्या गावामध्ये मला हे गाव कुठे हे सगळी माहिती मला मिळाली होती. आणि मग मी जीवनाने प्रश्न विचारला की असं असं या परिसरामध्ये अनुसय मातेचं मंदिर आहे, त्या ठिकाणी एक गुहा आहे आणि ती गुहा जी आहे त्या ठिकाणी आपला आश्रम होता आणि आपलं काही काळ तिथे वास्तव्य पण होतं अशी मला काही जणांकडून माहिती कळाली. हे सत्य आहे म्हणजे याच्यामध्ये माझा हेतू स्पष्ट होता की मला कुठल्याही पद्धतीनं तिथे नाही ते थोडस मी तिथे होतो वगैरे अशा पद्धतीची उत्तर मला नको होते. त्याच्यात स्पष्ट उत्तर मला ऋषींकडनं हवं होतं आणि अशा पद्धतीची स्पष्ट उत्तरं ऋषी देतात आणि म्हणूनच मला त्यांच्याकडनं स्पष्ट उत्तर हवं होतं. आणि जेव्हा मी हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मला सांगितलं हो त्या ठिकाणी माझा आश्रम होता, त्या ठिकाणी माझं वास्तव्य होतं आणि आजही शक्तिरूपाने माझं तिथे वास्तव्य आहे आणि मी तिथे येत असतो. अनसुया मातेच्या मंदिरामध्ये तिची शक्ती तिथे कार्यरत असते. हे उत्तर त्यांनी मला दिलं आणि ह्याच उत्तरात त्यांनी पुढे असं सांगितलं म्हणजे त्यावेळेला ऑगस्ट 2008 मध्ये हा मी प्रश्न विचारला होता आणि ईश्वरनजी त्यावेळेला उत्तर मला तिथे देत होते आणि त्यांनी एक तमिळ शब्द एक वापरला, मला आता शब्द तो आठवत नाही आणि तो शब्द त्यांनी मला सांगितला की ऋषी असा असा शब्द वापरताय आणि या शब्दाचा अर्थ असा होतो की घर आए हुए मेहमान को दिया हुआ खाना. अभी आप मेहमान बनके अगर मेरे घर में आओगे तो मैं आपको किस तरह से खाना दूंगा उस तरह से खाना मैं आपको दूंगा असं ऋषी आपको बता रहे असं ईश्वरांजीने मला सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर मला फार आश्चर्य वाटलं की अरे वा क्या बात आहे, आपल्याला ऋषी जेवायचं आमंत्रण दिलंय म्हटलं मस्त छानच जायचं. आता तिथे आता माझ्या मनामध्ये कुठली शंका नव्हती, इथं जावं का नाही जावं ही शंका बिलकुलच नव्हती. म्हणजे तुम्ही मगाशी प्रश्नाला सुरुवात करताना त्यांनी बोलवलं असं ऍक्च्युली तुम्ही सांगितलं, थोडस एक असं म्हणतो की त्यांनी बोलवलं आणि ह्या सगळ्याची सुरुवात झाली असं नाहीये. मी त्याच्यामध्ये असा मोठेपणा मी माझ्याकडे घेणार नाही, मला माहिती झाली मी येऊ का असं विचारलं आणि मग त्यांनी मला सांगितलं की हो तू ये. थोडस क्लॅरिफिकेशन द्यावं असं वाटतं तुम्हाला, कारण अनेक वेळा असं होतं की लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की कसं काय तुला ऋषीने बोलवलं, म्हणून मी हे तुम्हाला थोडस एक्सप्लेन करतो. आणि मग हे सगळं त्यांनी सांगितल्यानंतर आपोआपच माझा निर्णय झालेला होता की जायचं. आणि मग ते स्थान जे आहे ते आमचे दोन केदार केल्यानंतर ते स्थान आम्ही करू शकणार होतो. तर मी असं लोकांना म्हणालो की अरे आपण जाऊया तिथे सगळेजण जाऊ, सगळ्यांना माहिती होईल जागा ती. तर आम्ही मग तो ऍडजस्ट केलं होते आणि ते पण करायचं आणि ऋषिकेश करायचं परत यायचं हा आमचा प्लॅन ठरला. कालांतरी 7-8 दिवसानंतर मला असं लक्षात आलं की अरे आपण हे करतोय उरलेले 3 केदार पण का करू नये, आपण ते करू आणि 5 केदार जे आहे ते पूर्ण करू आपण, म्हणून 5 केदार हे त्यामध्ये ठरवलं गेलं. मूळच्या प्लॅनिंगमध्ये आमचे 2 केदार होते पण बाकीच्या लोकांना काही हे सगळं पुढचं करण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता, तेवढा वेळही त्यांच्याकडे नव्हता कारण त्याला बराच काळ पुढे लागणार होता. आणि मग आम्ही असं ठरवलं की तो पहिला केदार, दुसरा केदार म्हणजे आता 5वा केदार म्हणजे आपल्या भूगोलाच्या दृष्टीने विचार केला तर 5वा केदार, 4था केदार हे 2 केदार करायचे. रुद्रनाथ जो आहे तो 4था केदार, मला 5वा आता आठवत नाही, 4था केदार रुद्रनाथ आहे. रुद्रनाथ केल्यानंतरची जी एक वाट आहे ती वाट या अनसुया गावामध्ये आणि त्या गावाचं नावच अनसुया असं आहे आणि त्या अनसुया गावामध्ये तिथे अनसुया मातेचं मंदिर आहे, ती गुहा पण आहे आणि ते तोच रस्ता नंतर मंडळ नावाच्या गावामध्ये येतं आणि मंडळहून ऋषिकेश मार्गे पुण्याला बाकीच्या सगळ्यांनी यायचं आणि मी तिथे त्या अनसुया गावात थांबायचं असा डिसिजन घेतला की आपण त्या गावामध्ये थांबायचं, ऋषींचा आश्रम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी थांबायचं, एक दिवस मुक्काम करायचा आणि तिथून बाकीचे जे केदार आहेत त्या सगळ्या प्रवासाला सुरुवात करायची की जो प्रवास माझा एकट्याने होणार होता. आमचा ठरल्याप्रमाणे आम्ही तिथपर्यंत पोचलो या अनसुया मातेच्या. आपण एक काम करू, आपण आता नुसतेच बोलू माझा
त्या अनसुया गावामध्ये आम्ही आलो आणि अनसुया गावामध्ये आमचा वेगळा प्रवास तिथे सुरू झाला. म्हणजे जे सगळे बरोबरचे लोक होते ते सगळे अनसुयामधनं मंडळ मार्गे पुण्याला परत, आणि मी तिथे एक दिवस थांबलो. तिथे थांबल्यानंतर तो सगळा परिसर मला बघायचा होता. ती आत्री गुंफा जी आहे ती आम्ही आदल्या दिवशी सगळ्यांबरोबर पाहिली होती, पण मला स्वतः एकट्याने पाहिजे होती कारण माझं त्याच्यामध्ये बघण्याची दृष्टी थोडीशी वेगळी होती, जी मला दुसऱ्या दिवशी आणली होती. आणि मग तिथे जे स्थानिक एक ज्यांच्या घरी आम्ही मुक्काम केला ते आमच्या बरोबर माझ्याबरोबर ते आले होते. तिथे मला ते घेऊन गेले. ती गुहा त्यांनी दाखवली खूप अतिशय मोठं जंगल.